मुंबई महानगर पालिकेच्या चाचणीमध्ये घरी असताना राणा कोटी पुन्हा एकदा पॉझिटिव्ह. मुंबई मनपाच्या चाचणीत राणा पतीपत्नी कोरोना पॉझिटिव्ह निघाले. लीलावती रुग्णालयातून घरी पाठवण्यात आल्यावर राणा कुटुंब पुन्हा एकदा पॉझिटिव्ह. आमदार राणा आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलं. मुंबईतल्या घरी ते आराम करत असताना मनपाच्या चाचणीत पुन्हा एकदा त्यांची टेस्ट ही कोरोना पॉझिटिव्ह. डॉक्टर अविनाश भोंडवे आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. डॉक्टर अविनाश, अशा प्रकारची घटना ही होऊ शकते, म्हणजे एक प्रश्न समाजात सारखा सारखा विचारला जात होता, त्यावर खरं तर फार ठोसपणे कुणाचे उत्तर येत नव्हतं की एकदा कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह होऊ शकता का. पण आता नव्या गाईडलाईननुसार घरी पाठवताना कोरोनाची पुन्हा एकदा चाचणी केली जात नाही, लक्षणं नाहीत असं म्हणून त्यांना घरी पाठवलं जातं. आता हा नवीन प्रकार समोर आलाय आणि तो आमदार रवी राणा आणि त्यांची पत्नी खासदार अमरावतीच्या नवनीत राणा यांच्या संदर्भात घडला आहे. याची एक आपण जर लक्षात घेतलं या मागची पार्श्वभूमी, तर भारत सरकारने जो एक नियम केला किंवा आयसीएमआरने ज्या काही गाईडलाईन्स दिल्या त्याप्रमाणे एक जे रुग्णांच्या क्लासिफिकेशनमध्ये ज्यांना काही लक्षणं असतात असे रुग्ण किंवा ज्यांना तीव्र लक्षणं असतात असे रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल केले जातात. त्या दाखल केल्यानंतर त्यांच्यामधली लक्षणं ज्यावेळेला कमी होतील किंवा अतितीव्र आयसीयू मधले जे रुग्ण असतील त्यांची लक्षणं कमी होतील, त्यांच्या बाकीचे ज्या रक्ताच्या तपासण्या नॉर्मल होतील त्यानंतर त्यांना पाठवलं जातं. साधारणतः 10 दिवसाच्या पर्यंत त्यांना घरी पाठवलं जातं. आयसीयूच्या पेशंटमध्ये थोडं उशिरा पाठवलं जातं. या रुग्णांच्या तपासण्या केल्या जात नाहीत, त्यांच्यामधली लक्षणं संपलेली आहेत आणि त्यांना डिस्चार्ज केलेलं आहे, ते बरे झाले आहेत असा त्याचा शिक्का नसतो. एक लक्षात घ्या की अजूनही गाईडलाईन्स प्रमाणे हा कुठलाही रुग्ण हा बरा होण्यासाठी 14 दिवस लागतात. त्याच्यामुळे नवनीत राणांचं जर टेस्ट ही 14 दिवसाच्या आत केली असेल तर ती पॉझिटिव्ह निघाली यात काही वेगळी गोष्ट नाही. उलट कारण नसताना ही मध्ये टेस्ट करण्याचं काही आवश्यकता नव्हती असंच मी म्हणेन. आज कुठल्याही सर्वसामान्य रुग्णाची अशी पुन्हा तपासणी केली जात नाही. फक्त एक असं लक्षात आलंय की काही VIP लोकांची ही पुन्हा केली जाते, तीही गोष्ट चुकीची आहे. यापूर्वी माननीय अमिताभ बच्चन यांची तपासणी पुन्हा केली, ती निगेटिव्ह आली असं जाहीर झालं होतं. अशा प्रकारची चाचणी परत करण्याची करू नये अशा गाईडलाईन्स आहेत. यामध्ये दुसरी एक शास्त्रीय बॅकग्राऊंड अशी आहे की 14 दिवस हाच काही पिरियड नाहीये. काही रुग्णांच्या हे जे त्यांच्यामध्ये शरीरामध्ये व्हायरस आहेत किंवा विषाणू आहेत हे 21 दिवसापर्यंत आणि कधी कधी 28 दिवसांपर्यंत राहू शकतात. त्यामुळं ह्या चाचण्या पुन्हा केल्या जाऊ नयेत अशा प्रकारच्या गाईडलाईन्स होत्या. दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट आहे की रुग्ण बरा झाल्यानंतरही त्याच्या शरीरामध्ये जे करोनाचे जे काही इतर विषाणू त्या करोनाच्या विषाणूचे जे काही उरलेले भाग शिल्लक असतात त्यामुळेही ही टेस्ट नंतरच्या काळात पॉझिटिव्ह येते आणि त्यामुळे हा गोंधळ नको यासाठीच ही आपली टेस्ट ही पुन्हा करू नये अशा प्रकारची गाईडलाईन्स आहेत. त्याच्यामुळे नवनीत राणांच्या बाबतीत पुन्हा जर ही टेस्ट केली तर त्यांना पुन्हा एकदा करोना झाला असं नाही, कारण त्या पहिल्या आजारातूनच पूर्ण बरा झालेल्या नाहीयेत. त्यांना ज्याला रोगाचं निदान झालं त्या दिवसापासून 14 दिवसापर्यंत तरी ही टेस्ट पुन्हा करायला नको होती आणि मुळातच ही टेस्ट पुन्हा करू नये अशा प्रकारच्या गाईडलाईन्स आहेत. डॉक्टर अविनाश भोंडवे, अत्यंत तपशीलात शास्त्रीय आणि उपयुक्त माहिती आपण दिली, धन्यवाद.